ताजा बातम्यांसाठी युवा मार्शल लाइव्ह चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कॅप्टन अमोल यादव यांनी फार मोठ्या परिश्रमातून आणि एक जिद्द मनाशी घेऊन त्यांचं विमान तयार केलेलं आहे. त्याची आता अंतिम चाचणी होत आहे आणि केंद्र सरकारचे जे नागरी उड्डयन विभाग आहे DGCA सिव्हिल एव्हिएशनचं ते त्यांना शेवटचं लायसन्स देईल. त्यानंतर त्यांच्या निर्मितीचा प्रकल्प सुरू होईल. त्यांनी जेव्हा मेक इन इंडियामध्ये हे विमान ठेवलं होतं तेव्हा त्या ठिकाणी माननीय उद्धव ठाकरे यांनीसुद्धा भेट देऊन त्यांना प्रोत्साहन दिलं होतं आणि मी सुद्धा त्याचा साक्षीदार आहेच. त्यांना ज्या या उद्योगाच्या बाबतीत विमान निर्मितीच्या बाबतीत जे सहकार्य लागेल त्याच्याबद्दल मी एक बैठक बोलवतो आहे. त्याला कॅप्टन अमोल यादव स्वतः हजर असतील. MIDC आणि उद्योग विभागाचे अधिकारी असतील. आमच्या ज्या ज्या प्रोत्साहनांच्या योजना आहेत त्या सगळ्या त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिल्या जातील. यांना जमीन हवी असेल तर जमीन दिली जाईल. तर त्यासाठी ही बैठक होणं फार महत्त्वाचं आहे. मी वाट पाहतोय. कॅप्टन अमोल यादव यांनी जे एक मोठं स्वप्न बघितलं आणि महाराष्ट्राला अभिमान वाटेल असा देशाविदेशात नावारूपाला येईल असा उद्योग ते उभारू पाहत आहेत. सर्व तऱ्हेचं सहकार्य द्यायला महाराष्ट्राचं सरकार. देशात काम करणारी तीन भाषीय वृत्तवाहिनी युवा महाराष्ट्र वृत्तवाहिनीला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच बाजूच्या आयकॉन बेलला क्लिक करून नोटिफिकेशनसह राहा लाईव्ह अपडेट्सशी निगडीत.